अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा आपल्या नागपूरमध्ये 50 लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला आहे आणि आता जवळजवळ 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहे. लाडकी बहीण योजना बंद करा आणि या सगळ्या योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत. माझ्या बहिणींनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाव या ठिकाणी आहे अरे हायकोर्टामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा करू, आम्हाला या राखीची आण आहे, काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही. मुद्दा लाख पुराचा आहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे खुदा होता है. आमच्या बहिणींना आम्ही सांगितलं आणि त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे पोहोचवले.